आंदोलन जरूर चालले पाहिजे पण आपल्या जीवाला काय घात होणार याची काळजी आपण घ्यावी. राज्य सरकारच्या वतीनं आताच अर्जुन खोतकर साहेब मुख्यमंत्री साहेब अशी बोलतात, नेहमी बोलतोय नाही असं नाही. आम्ही आपल्या बरोबर आणि फडणवीस साहेबांशी देखील आकाश फोन लागलेला आहे, त्यांच्याशी आम्ही बोलतोय. राज्य सरकारच्या वतीनं काही कमी करू देणार नाही. मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी ज्या ज्या काय लिगली तरतूद लागतात त्या लावण्यासाठी मी आपल्या बरोबर राहील. आणि धीरेंद्र पाटील आपल्याला विनंती आहे की उपोषणाची सीमा फळ आणि फ्रूट खाऊन उद्या किडनी रिपोर्ट घेऊ नये, व्हॉलिबॉल रिपोर्ट घेऊ नये. आम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तुम्ही आमचे भाव आहात. तुमचं बरोबर झालं म्हणजे आपल्याला घेऊ देता होत नाही. म्हणून आम्ही देखील एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्र फडणवीस असतील, अजित दादा असतील, माझाही गट पक्ष जात आहे. मी तुमच्या जीवाला जीव देण्यासाठी त्यांच्या देखील लढाई लढी आणि उद्या मुख्यमंत्र्याबद्दल आणि फडणवीस साहेबांना आणि अजित दादाला भाग पाडण्यासाठी माझा पक्ष आपल्याकडे आहे. आपले हात जोडून विनंती आहे की उपोषणात फळ फ्रूट घालून उपोषण तुमचं बंद करू नका, पण काहीतरी पोटात टाकून करण्याचा विनंती करा. आग्रहाची विनंती करण्यासाठी मी काय आलो आणि मी आपल्या समाजात बोललो आहे. अहोया शाहू राजाने पहिलं आम्हाला आरक्षण दिलं. मराठा माळी दंगल का जायची पोर आहे, परंतु कालांतरानं आमचा काही बदलाव झाला. युवागड आणि एका समाजाची माणसं आहे, कधी पुत्र बदलले पाहिजे. शासन कसे राहणार असलो तर काही ठिकाणी चुका झाली आहे, त्या भरून करण्याचं काम करू आणि धोरण पाटलांना विनंती करतो हात जोडून की आपण उपोषणाच्या दिशेनं फळ फ्रूट खाऊन आपली तब्येत ठेवू. उपोषण असं ठेवावं ज्या दिवशी तुमचं होणार नाही त्या दिवशी मी आणि अर्जुनराव स्वतः इथे येण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्र्यांना आलो, तुम्ही उपयोग आलो, तुमची मागणी जास्त आहे, तुम्ही काय घेत नाही, त्याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करतो. आणि आपण आता आम्हाला मुख्यमंत्री महोदय साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादांची मिटिंग चालू आहे. मी अर्जुनरावनी फोन करण्याचा प्रयत्न केला, तुमची मिटिंग मध्ये असल्यामुळं मला वाटतं जगताप साहेबांनी लावला होता. परंतु धोरणे पाटील तुमच्यासाठी दिलासा देण्यासाठी मी रात्री कोल्हापूरहून निघालोय, आता कोल्हापूरहून आलो. म्हणून आपल्याला विनंती करतो की आपण त्याचा मान ठेवा. राज्य सरकार देखील आपण आपल्या लेवल आपण प्रयत्न करू, त्यांना करण्याचा प्रयत्न करू. मराठा समाजाची शांती संस्था बनवली, त्यात मी डायरेक्टर होतो. त्याच्या समाजाचं भले कसं व्हावं, महायुतीचं कसं व्हावं, त्यावेळी त्याचा डायरेक्टर मीच होतो. माझ्या आपल्याला विनंती आहे की काही गोष्टी पार्लमेंटरी निगडीत असतात, त्यामुळे आपण समाजाने समजून घ्यावं ही विनंती करण्यासाठी आलोय. आणि धोरण पाटील तुमच्या मागा आम्ही खंबे उभा आहे की आश्वस्त करण्यासाठी येऊन आपली